कल्याण डोंबिवलीकर सध्या अक्षरशः घुसमटलेत. कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीमुळे कल्याण डोंबिवलीकर आजारी पडलेत. अनेकांना घर सोडून शहर सोडण्याची आता वेळ आली आहे. शहराचं आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या प्रकाराबाबत मनपा मात्र ढिंब आहे. पाहूया झी 24 तासचा हा विशेष रिपोर्ट. अशी परिस्थिती गेल्या 20 वर्षापासून हा त्रास आम्ही सहन करतोय आणि काहींना लहान मुलांना किंवा काहींना डोळे जळजळत आहेत, श्वास घ्यायला त्रास होत आहे. एवढी वाईट परिस्थिती की इथे राहणं मुश्किल झालेलं आहे. काही लोक फ्लॅट सोडून चाललेले आहेत. कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडला लागलेली आग अजूनही धुमसती आहे. गेल्या 30 वर्षांपासून आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकला जातो. या क्षेपणभूमीची क्षमता संपून अनेक वर्ष उलटली आहेत, तरीही इथे पालिकेच्या घंटा गाड्या सातत्यानं कचरा टाकत असतात. 4 दिवसांपूर्वी डम्पिंग ग्राउंडला आग लागली, तेव्हापासून त्यावर उपाययोजना सुरू आहे. पण ती इतकी तोकडी आहे की परिसरात 2 किलोमीटरच्या अंतरापर्यंत नागरिकांना श्वास घेणं कठीण झालंय. रोज दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी कचऱ्याच्या ढिगात साचलेला मिथेन वायू पेटतो आणि धुराचे लोट आसमंत व्यापून टाकतात. नागरिकांना श्वसनाला त्रास होतोय. नागरिक संतप्त आहेत, पण त्यांच्या समोर तोंडावर रुमाल बांधून फिरण्याशिवाय पर्याय नाहीये. प्रचंड प्रमाणात त्रास होतोय. माझ्या घरामध्ये जवळजवळ 2 ते 3 पेशंट आहेत. आत्ता माझी बायकोसुद्धा त्याच्या घशाच्या त्रासाने वैतागलेली आहे. तुम्हाला सांगतो की एवढ्या प्रमाणात धूर असतो की आम्ही काचा बंद करून जरी समजा राहिलो ना तरी धूर बरं जाणार कुठे धूर तो आमच्याच इथे घरात येणार. बरं इथे एवढ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. हाच कचरा जो डंप जो होता पूर्वी कसं होतं की हा गावाच्या बाहेर होता, पण आत्ता परिस्थिती अशी आली की गाव एवढं मोठ्या प्रमाणात सगळीकडे पसरलेलं आहे की इथे कमीत कमी एवढ्या एरियामध्ये कमीत कमी 5 ते 10 लाख लोकांची वस्ती आहे. इथे आग लागल्यानंतर प्रशासन जागा होतं ह्याच्याकरता कुठल्याही योजना इथं राबवलेली नाहीये आणि जवळजवळ डम्पिंगची कालावधी संपून 35-35 वर्ष झालेले आहेत. तरी ह्या ठिकाणी जाणून बुजून लोकांना त्रास देण्याकरता कचरा ह्या ठिकाणी टाकला जातो. गेल्या 4 दिवसात पालिकेनं आग विझवण्यासाठी जवळपास 300 टँकर पाणी फवारलंय, पण कचऱ्याच्या ढिगामध्ये साठलेल्या मिथेननं पुन्हा पुन्हा आग भडकतीये. महापौरांनी याचं खापर आयुक्तांवर फोडलंय, तर आमदार नरेंद्र पवारांनी आज हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलवावी अशी मागणी केली. आग लागल्यानंतर ती किरकोळ आहे, विझून जाईल अशा पद्धतीचा जो प्रशासनाचा ॲटिट्यूड असतो हा चुकीचा आहे. शुक्रवारी रात्री मी स्वतः आलो, शुक्रवारपासून जोरदार प्रयत्न केले असते तर कदाचित काल किंवा परवाच ती आग कंट्रोलमध्ये आली असती. आता ती आग आतमध्ये गेलेली आहे. आता देखील मी प्रशासनाला सुचवलेलं आहे जिथे आतून धूर येतोय तिकडे पोकलेने ते उकरा, त्याच्यावर माती टाकून ती क्लोज करा, तेव्हा ती पूर्णपणे थांबेल. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक चांगली मोठी तरतूद कल्याण डोंबिवलीच्या डम्पिंग ग्राउंडकरता केली होती, पण पूर्ण वर्षभरामध्ये अजून कोणत्याही प्रकारचा डम्पिंग ग्राउंड हटवण्याच्या संदर्भातलं किंवा नवीन कोणता प्रकल्प सुरू करण्याच्या संदर्भातली कारवाई झालेली नसल्यामुळे मी अध्यक्षांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की अधिवेशन संपायच्या आत या संदर्भात बैठक लावून हा कल्याणच्या डोंबिवली कल्याण डोंबिवलीमधल्या डम्पिंगचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. कल्याण डोंबिवली महापालिकेनं एक वेगळी टीम तयार केली आहे, पण काही केल्या आग विझता विझत नाहीये. असं असताना आयुक्तांनी युद्ध पातळीवर उपाययोजना करणं गरजेचं आहे, पण तसं होताना दिसत नाहीये. डम्पिंग ग्राउंडमध्ये तिन्ही बाजूला आग लागला होता, म्हणून आम्ही 3 वेगळ्या टीम केलं होतं आणि बाकी कॉर्पोरेशनचं आम्ही आवाहन केलं होतं. बाकी कॉर्पोरेशन सुद्धा फायर टेंडर पाठवलेलं आहे. आता हे काम आता चालू आहे, वेगळ्या वेगळ्या डेडिकेटेड टीम्स आहे. आता एक साईडला तो फायर टेंडर सांगितल्याप्रमाणे एक टेंडर फायर टेंडर जाण्यासाठी रास्ता नव्हता, आता रास्ता पण तयार करून घेतो. आता लोकल कॉर्पोरेटर्सचे बाकी लोक आहेत त्यांच्या मदतीने आता काम चालू आहे. अजून 2-3 दिवसमध्ये हे पूर्णपणे बंद करायला शक्यता आहे असं आम्हाला वाटतं. कल्याण शहरातली निम्मी लोकसंख्या कल्याण पश्चिमेत राहते. आधारवाडी डम्पिंग ग्राउंडपासून अवघ्या 2 किलोमीटरच्या परिघात राहते. पूर्वी डम्पिंग ग्राउंड गावाबाहेर होतं. शहर वाढलं आणि त्यासोबत कचऱ्याचा प्रश्न सुद्धा वाढत गेला. आधारवाडीचं डम्पिंग ग्राउंड आता कल्याणकरांच्या जीवावर उठलंय. आता लागलेली आग एक वेळ विझेल, पण कचऱ्याच्या डोंगराची जोवर कायमची विल्हेवाट लागत नाही तोवर लाखो कल्याणकरांच्या मानेवरची टांगती तलवार तशीच कायम राहणार आहे. विशाल वैद्यसह कपिल राऊत, झी मीडिया, कल्याण. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.